नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता 5वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 17 पुस्तके सफदर हाशमी यांच्या या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. एक रिकाम्या जागा भरा. एक पुस्तकात टिंबटिंबचे तंत्र आहे. उत्तर पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे. दोन पुस्तकांची दुनिया टिंबटिंब आहे. उत्तर पुस्तकांची दुनिया न्यारी आहे. तीन पुस्तकात टिंबटिंब सळसळतात. उत्तर पुस्तकात आखर सळसळतात. चार पुस्तकात टिंबटिंबचा मंत्र आहे. उत्तर पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे. प्रश्न क्रमांक 2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. एक पुस्तके कोणकोणत्या गोष्टी सांगतात. उत्तर पुस्तकांमुळे आपल्याला विविध गोष्टी कळतात. पुस्तके युगायुगांच्या गोष्टी सांगतात. पुस्तके माणसांच्या गोष्टी सांगतात. पुस्तके वर्तमानाच्या व भूतकाळाच्या गोष्टी सांगतात. पुस्तके जिंकल्याच्या हरल्याच्या एकेका क्षणाच्या गोष्टी सांगतात. पुस्तके पर्यांच्या कथा तसेच विज्ञान कथाही सांगतात. दोन पुस्तके तुमच्याजवळ का राहू इच्छितात. उत्तर पुस्तके आपल्याला पुराण काळापासून विज्ञानाच्या युगापर्यंत अनेक गोष्टी सांगतात. विश्वातील माहितीचा खजिना पुस्तकात आहे. पुस्तकांना त्यांच्याजवळचे ज्ञान आपल्याला द्यायचे आहे. पुस्तक आपल्यासाठी काहीतरी करू इच्छितात आणि ज्ञानाची गोष्ट सांगू इच्छितात. म्हणून पुस्तके तुमच्याजवळ राहू इच्छितात. तीन आपण पुस्तकांच्या जगात जायला हवे असे कवीला का वाटते. उत्तर पुस्तके माणसांच्या प्रेमाच्या कटुतेच्या पक्ष्यांच्या पर्यांच्या गोष्टी सांगतात. पुस्तकात विज्ञानविषयक माहिती मिळते. पुस्तकांमुळे आपल्याला अशा विविध गोष्टी कळतात. पुस्तकांचे जगच वेगळे आहे. त्यामुळे आपले ज्ञान वाढते. म्हणून आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे असे कवी म्हणतात. प्रश्न क्रमांक 3. पुस्तके या कवितेतील पुढील गोष्टी काय करतात ते लिहा. एक पाखर चिवचिवतात. दोन आखर सळसळतात. तीन निर्झर गुणगुणतात. प्रश्न क्रमांक 4. कवितेच्या ओळी पूर्ण करा. अ पुस्तक सांगतात टिंबटिंब 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 भूतकाळाच्या. उत्तर पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या माणसांच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या. आ तुम्ही नाही का टिंबटिंब 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 इच्छितात. उत्तर तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या. पुस्तके काही करू इच्छितात. तुमच्याजवळ राहू इच्छितात. ई पुस्तकात पाखर टिंबटिंब 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 ऐकवतात. उत्तर पुस्तकात पाखर चिवचिवतात. पुस्तकात आखर सळसळतात. पुस्तकात निर्झर गुणगुणतात. पुस्तक परिकथा ऐकवतात. ई पुस्तकात रॉकेटचे टिंबटिंब 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 भरारी आहे. उत्तर पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे. पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे. पुस्तकांची दुनिया न्यारी आहे. ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे.
प्रश्न क्रमांक 6, तुमचे पाठ्यपुस्तक चांगल्या अवस्थेत राहावे यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल? उत्तर, माझे पाठ्यपुस्तक चांगल्या अवस्थेत राहावे यासाठी खालील प्रकारे काळजी घेईन. 1. पाठ्यपुस्तकाला जाड कव्हर घालेन. 2. पाठ्यपुस्तक दप्तरातून हळूवार काढेन व ठेवेन. 3. पुस्तकाच्या पानांचे कोपरे दुमडणार नाहीत याची काळजी घेईन. 4. पुस्तकाच्या पानांवर कसल्याही खाणाखुणा किंवा चिन्ह काढणार नाही. 5. पाठ्यपुस्तक काळजीपूर्वक हाताळेन. प्रश्न क्रमांक 7, पुस्तकांचे जग वेगळे असते याबद्दल चर्चा करा. उत्तर, पुस्तके आपले मित्र असतात. ते आपल्याला कोणत्याही विषयांच्या, कोणत्याही क्षणांच्या गोष्टी सांगतात. पुस्तकांद्वारे आपण त्यातील भावना न सांगताही समजून घेऊ शकतो. पुस्तके न बोलताही आपल्याला विज्ञान, तंत्रज्ञान, चालू घडामोडींवर माहिती देतात. पुस्तके आपल्या ज्ञानात भर टाकून आपल्याला अमूल्य अशी भेट देतात. म्हणून पुस्तकांचे जग वेगळे असते. प्रश्न क्रमांक 8, विचार करा, तुमचे मत लिहा. 1. छापलेले पुस्तक व ई पुस्तक यांपैकी तुम्हाला कोणते पुस्तक वाचायला आवडेल, का? उत्तर, छापलेले पुस्तक वाचायला मला जास्त आवडेल, कारण त्यातील मजकूर स्पष्ट असतो, डोळ्यांवर जास्त ताण येत नाही. ई पुस्तक वाचण्यासाठी मोबाईल किंवा संगणकाची आवश्यकता असते. छापलेले पुस्तक पाहिजे तेथे नेऊ शकतो, पाहिजे तेव्हा वाचू शकतो. 2. तुम्हाला शिक्षकांच्या मदतीने शिकायला आवडेल की ई पुस्तकांच्या मदतीने, का? उत्तर, शिक्षकांच्या मदतीने शिकायला मला जास्त आवडेल, कारण शिक्षकांशी आपणास प्रत्यक्षपणे संवाद साधता येतो, शंकांचे अडचणींचे निरसन करता येते, आपले मत शिक्षकांना सांगता येते. 3. तुमचे पुस्तक वाचून झाल्यावर ते इतरांना वाचायला द्यावे की नाही, का? उत्तर, मला असे वाटते की आपण आपले पुस्तक दुसऱ्याला वाचायला दिले पाहिजे, कारण ह्यामुळे सर्वांपर्यंत ज्ञान माहिती पोचेल. आपण वाचलेले पुस्तक इतरांनी वाचलेले असेलच असे नाही. ते पुस्तक त्यांनी वाचल्यानंतर त्या पुस्तकाविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करू शकतो. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गोष्टींची पुस्तके वाचायला आवडतात, का? उत्तर, इसाप नीती, पंचतंत्र, बिरबल बादशहा, शिवरायांच्या शौर्यकथा, छत्रपती शिवाजी महाराज, सुविचार पुस्तके, हितोपदेश, चिंटू, बडबडगीते, थोरांचे विचार, किशोर, चंपक, चांदोबा, हस्ती दुनिया यांसारखी मासिके, अशी पुस्तके मला वाचायला आवडतात. प्रश्न क्रमांक 9, समानार्थी शब्द लिहा. 1. पुस्तक ग्रंथ. 2. गोष्ट कथा कहाणी. 3. जग दुनिया विश्व. 4. पाखरू पक्षी विहंग. 5. निर्झर झरा. 6. विज्ञान शास्त्र. 7. न्यारी वेगळी. 8. भरारी झेप. 9. माणूस मनुष्य मनुज. 10. भूतकाळ गतकाळ. प्रश्न क्रमांक 10, वचन बदला. 1. पुस्तक अनेक पुस्तके. 1. गोष्ट अनेक गोष्टी. 1. माणूस अनेक माणसे. 1. क्षण अनेक क्षण. 1. पाखरू अनेक पाखरे. 1. भरारी अनेक भराऱ्या.
प्रश्न क्रमांक 11 पुस्तके तुमच्याशी बोलत आहेत अशी कल्पना करून 8 ते 10 वाक्य लिहा. उत्तर, विद्यार्थी मित्रांनो, मी पुस्तक बोलत आहे. मी तुमचा मित्र आहे. मी तुमच्याजवळ राहू इच्छितो. मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. माझ्याकडे माहितीचा व ज्ञानाचा खजिना आहे. जगातील, वर्तमानातील, भूतकाळातील साऱ्या गोष्टी माझ्यामुळे तुम्हाला कळतात. मी तुम्हाला माणसांच्या, प्रेमाच्या, युगायुगाच्या, राजांच्या, भूतांच्या, परीच्या अशा विविध गोष्टी सांगतो. माझ्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडते. तसेच परीक्षेत उत्तम गुण मिळतात व तुमचा गुणगौरव होतो. तुम्ही मला जेव्हा वाचत बसता तेव्हा मला खूप छान वाटते. पण मला तुम्हाला सांगावेसे वाटते, कृपया माझी पाने दुमडू नका. माझ्यावर खुणा रेघोट्या काढू नका. तुम्ही माझी काळजी घेतलीत तर मी तुमची आयुष्यभर साथ देईन व तुम्हाला मार्गदर्शन करेन. तर बालमित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 17 पुस्तके या कवितेचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे आपण जाणून घेतली आहे. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.